आता पळय हे तृणधान्य असता नऊ प्रकारचे धान्य असता त्याका असे धान्य पोचून मातीत घालून त्याची पूजा जाता पूजा केल्यानंतर घटस्थापन जाता आणि ते घटस्थापनान आवाहन करून ते तृण म्हणजे गवत ते निर्माण करून नवव्या दिसा देवीचे हवनपूर्वक नवचंडी करून सांगत जाता मागीर देवी अशा अशे आमचे असा की सोने लुटले म्हणून असा विशिष्ट प्रकारची झाडां असतात उदाहरणार्थ कलमाचे झाड आपल्याचे झाड ही झाडां त्या त्या देवतांक प्रिय असतात दसऱ्या दिसा देवी थंय सिमो लंघन म्हणजे सिमेर वचून देवीचे त्याचे लग्न जाता आणि लग्न जाल्या उपरांत ते कुष्मांड बली दिल्या उपरांत ते सांगता करून सोने लुटून मागीर देवी ती आपल्या देवळांत येता अशा प्रकारचो हो नवरात्र उत्सव केल्या उपरांत स्थान पवित्र उरता लोकांची श्रद्धा बुद्धी वाढता आणि सगळे व्यवस्थित जाता आणि मुख्य जातं की आजकाल ह्या कलियुगान अशुशक्ती वाढलेली असा आम्ही नारायण विठ्ठल नायक यांच्या घराकडेन करताले आणि त्याचे वयर चर्चीन शाळा आशिल्ली त्या शाळेन आम्ही शिकल्यात थोडे तेप शिकल्या आणि त्याचे नंतर पूण थंय पुजूंक मेळनाशिल्ले आमकां म्हणून आम्ही ते नारायण विठ्ठल नायक यांच्या घराकडेन आम्ही पोचताले मागीर जेन्ना हे देवूळ आम्ही बांधले त्याचे नंतर आम्ही हे सगळे कार्यक्रम किती असतात देवाचे आणि कसले हे असतात ते आम्ही सगळे हांगा ह्या आमच्या श्री नरसिंव सातेरी देवस्थानान हाडले आणि आता ह्या देवाच्या कृपेन बरे आनंदान उमेदीन जातात आणि हे देवूळ म्हणजे खूप हाती म्हणजे हांगा जे लोक कोणी हांगा कसले आपले काम अडचणी सांगले जाल्यार त्यो त्यांचे सिद्ध जातात आणि ह्या कारणा लागून लोकांच्या हांगा भरपूर झुंबड पडटा आणि तशेंच हे आता देवूळ जायत पासून आम्ही हांगासर वावरतात खरे म्हणल्यार बाकीच्या भाविकांचोय आमकां भरपूर सहकार्य आसता हितून हे आपले नाना बांदेकर जयवंत राव चौगले ह्या सारक्यांनी आमकां खूब मदत केल्ली आसा ह्या देवस्थाना खातीर आणि आता हेच्या फुडें ते आमकां कसली गोश्ट ना म्हणना आम्ही त्यांचे कडेन मदतीक वयतात ते स्वखुशेन जी पळय आमकां मदत करतात तितून आम्ही शिरसावंत असतात आणि आनंदान आम्ही ते सगळे कार्य करून घेतात देवा